आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. उल्हासनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडले. भाजपच्या 21 विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. यासोबतच 19 माजी नगरसेवकांनी देखील हातावर घड्याळ बांधले. भाजपचे आणखी 10 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. त्यामुळे उल्हासनगरमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले सर्व नगरसेवक आज स्वगृही परतलेत. या बदललेल्या समीकरणामुळे उल्हासनगरमध्ये आता पुन्हा राष्ट्रवादी सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालाय. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी कुटुंबियांची मध्यरात्री बंद दाराआड चर्चा केल्यानंतर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला होता. राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हा अध्यक्षा सोनिया धामी यांची मंगळवारी रात्री प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यावर शहर जिल्हाध्यक्षपदी कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आज बुधवारी पंचम कलानी यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राठोड राजा दयानिधी यांच्याकडे दिल्यावर त्यांची राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पंचम कलानी यांनी आज आपल्या इतर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. पक्षांतर बंदी कायदा असल्यानं सध्या उल्हासनगर महापालिकेचे चित्र फारसं बदलणार नाही. मात्र पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी जोरदार मुसंडी मारेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उल्हासनगरमध्ये पुढील महापौर राष्ट्रवादीचाच असेल असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्राच्या वतीनं 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन. लाच देणे आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी तसंच शासकीय अनुदानित संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त मागणी केलेली रक्कम अथवा भेटवस्तू ही लाच आहे. याबाबत तक्रार करावयाची असल्यास अँटी करप्शन ब्युरो ठाणे कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता ठाणे मध्यवर्ती कारागृहासमोर सेंट्रल मैदानाजवळ जुन्या आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे ठाणे पश्चिम अथवा टोल फ्री क्रमांक 1064, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0222081 3598 किंवा 0222081 3599. ईमेल आयडी spacbthane@mahapolis.gov.in. वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in. फेसबुक www.facebook.com/maharashtraacb. मोबाईल ॲप www.acbmaharashtra.net. व्हॉट्सअप क्रमांक 9930997700. ट्विटर हँडल acb_maharashtra. या ठिकाणी संपर्क साधण्याचं आवाहन. एका लॉटरी विक्रेत्याकडून जुगार अड्डा चालवण्यासाठी महिन्यात 1.5 लाखांची मागणी करत 19 हजारांची खंडणी उकळणारा ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 पोलीस हवालदार राजेंद्र पाटील विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास मांद्रेकर यांचा ठाणे परिसरात लॉटरी विक्रीचा व्यवसाय आहे. 7 ऑक्टोबर 2021 रोजी युनिट 1 पोलीस हवालदार पाटील यांनी त्यांना तसेच त्यांच्या मित्रांना जुगार खेळताना पकडले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची अंगझटकी घेऊन त्यांच्या खिशातील 9 हजारांची रोकड काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पुन्हा पाटील हे मांद्रेकर यांच्याकडे गेले. तुम्ही जुगार खेळा, तुम्हाला कोणी हात लावणार नाही, फक्त आपल्याला रोज 5 हजार रुपये द्या असे त्यांनी सुनावले. त्यावर मांद्रेकर यांनी जुगार खेळण्यास नकार दिला. त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी मांद्रेकर यांच्याकडे पाटील यांनी पैशाची मागणी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांचा मित्र दत्तू शिलार यांना मोटरसायकलीवर युनिट 1 कार्यालयात नेले. याच मित्राला सोडण्यासाठी ठाण्यातील रेमंड कंपनीतून त्यांनी 10 हजारांचे कपडे घेतले. हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये असल्याचे मांद्रेकर यांनी नौपाडा पोलिसांना सांगितले. पाटील यांनी 7 ते 16 ऑक्टोबर या काळात खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 1.5 लाखांच्या खंडणीची मागणी केली. तसेच 9 हजारांची रोकड आणि कपडे घेण्यासाठी 10 हजारांची रोकड दिल्याची तक्रार 25 ऑक्टोबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. राजश्री शाहू महाराज विद्यालयातील 10वीतील विद्यार्थ्यांची केवळ टपली मारल्याच्या रागातून त्या शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना काल घडली. तुषार साबळे असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरू असल्याचे वागळेपेठ पोलिसांनी सांगितले.
वागळेशेड येथील ज्ञानेश्वर नगर परिसरातील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात काल 10वीची चाचणी परीक्षा होती. वर्ग भरल्यानंतर दुपारी 12:30 किरकोळ कारणावरून तुषारसह त्याच्या काही मित्रांनी आधीचा वाद उकरून काढला. सोमवारी दुपारी 4 ते 5 जणांच्या 2 गटांमध्ये टपली मारण्यावरून वाद झाला होता. हाच वाद काल पुन्हा उफाळून आला. तेव्हा 10वी ब तुकडीतील तुषार मध्यस्थीसाठी गेला असता त्याने टपली मारल्याचा समज झाल्याने त्याच्या छातीवर 10वी अ तुकडीतील एकाने चाकूने वार केले. त्याच्या अन्य 3 साथीदारांनीही मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या तुषारला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 0202612739 4. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780416. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800222108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाण्याच्या रहेजा गार्डन या गृहसंकुलातील अस्काना बिल्डिंग मधील 5व्या मजल्यावरील घरात पहाटे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी धुरात अडकलेल्या 15 ते 16 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात पालिकेच्या यंत्रणेला यश आले. दरम्यान अग्निशमन यंत्रणा असूनही ती कार्यान्वित न केल्याने ऐन दिवाळीत मोठमोठ्या गृहसंकुलांवर आगीचे संकट घोंगावू लागले. वागळे स्ट्रीटमधील रघुनाथ नगर येथे रहेजा गार्डन हे मोठे गृहसंकुल आहे. त्या संकुलातील तळ अधिक 12 मधली अस्कॉन बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावर 503 हा फ्लॅट जयंत बर्वे यांच्या मालकीचा आहे. सध्या स्थितीत तेथे एक वयोवृद्ध महिला वास्तव्याला आहे. पहाटे 5:15 वाजण्याच्या सुमारास वातानुकूलित यंत्रणात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. आग अचानक भडकली. आग लागल्याचे लक्षात येताच वृद्धेने घराबाहेर पडून शेजाऱ्यांना माहिती दिली. या आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव घेतली. तेथे दाखल झाल्यावर तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवळपास 1/2 तासात आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश आले. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही 28% महागाई भत्त्याचा दर लागू करावा. वार्षिक वेतन वाढ 2 वरून 3% मान्य केलेल्या तारखेपासून लागू करावेत. तसेच 7व्या वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य शासनाने लागू केलेला घरभाडे भत्ता सुधारित दराने लागू करावा. यासाठी गेले काही महिने एसटीतील सर्वच युनियन एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते, परंतु शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत केवळ 5% महागाई भत्ता जाहीर करून एक प्रकारे कर्मचाऱ्यांची थट्टा केल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली. दिवाळी तरी आनंद जाईल अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. महागाईचा भडका उडालेला असताना कर्मचाऱ्यांना
2,500 रुपये व अधिकाऱ्यांना 5,000 रुपये दिवाळी भेट एसटीने जाहीर केले की अगदी तुटपुंज आहे. या तुटपुंज रकमेत दिवाळी कशी साजरी करायची हा एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला थेट प्रश्न विचारलाय. एका बाजूला उसनवारीवर घेतलेल्या पैशाचा सावकारी पाश, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपण, त्यातच वेळेवर न मिळणारा पगार या विवंचनेतून आतापर्यंत 25 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचललेले असताना अजून किती आत्महत्या व्हाव्यात असे सरकारला वाटते असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने दिलेली 5% महागाई भत्त्यात केलेली वाढ मान्य नाही, ती 28% लागू करावी. तसे वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करणे, तसे केंद्र व राज्य शासनाप्रमाणे सुधारित दराने घरभाडे भत्ता लागू करणे या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या आहेत. प्रशासनाने या मागण्या मान्य न केल्याने एसटीत कार्यरत असलेल्या सर्व कामगार युनियन एकत्र आले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आता माघार घेतली जाणार नाही असा निर्धार सर्व युनियननी व्यक्त केला आहे. राज्यभर सर्व युनियननी एकत्र येत कृती समिती स्थापन करून बेमुदत उपोषणाचे हातात उपसले आहे. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर, लेदर, पॉलिथिन, कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे महानगरपालिकेने दिवा परिसरातील दिवा रेल्वे स्थानक ते दिवा सर्कल या परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले. या रस्ता रुंदीकरणामध्ये 6 इमारती बाधित होणार आहेत. या 6 इमारतीमधील 123 कुटुंबांना ठाणे महापालिकेने पडली गावात राहण्यासाठी जागा दिले, मात्र रहिवासी पडली गावात जाण्यास तयार नाहीत. अखेर महापालिकेने पोलीस फौज पाट्याचं 3 इमारतींवर कारवाई केली. उर्वरित 3 इमारतींवरही पोलीस फौज पाट्याचं कारवाई होणार आहे. नागरिकांचाही जमाव होता, ते मोठ्या प्रमाणावर जमला होता, त्यामुळे काही वेळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा रस्ता रुंदीकरण यामध्ये शुभलक्ष्मी, समर्थ कृपा, हरिकृपा, हरिश्चंद्र अपार्टमेंट, माऊली कृपा व हरिओम निवास अशा 6 इमारती बाधित होणार आहेत. या इमारतीमधील 123 कुटुंबांना ठाणे महापालिकेने पडले गावात स्थलांतर करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या, मात्र रहिवासी त्या ठिकाणी जाण्यास तयार नव्हते. अखेर महापालिकेने नोटीस दिल्यानंतर रहिवाशांनी त्या घराच्या चाव्या घेऊन पडले गावामध्ये स्थलांतरण केले आणि महापालिकेने त्यानंतर इमारतीवर कारवाई करण्यास सुरुवात केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.